आज आपण विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. याचे उत्तर देण्यासाठी आपणास 5 सेकंद वेळ देण्यात आला आहे. प्रश्न पहिला, रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? खाली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. रामनाथ कोविंद हे भारताचे 14वे राष्ट्रपती होते. पुढील प्रश्न घेऊयात, अल्फ्रेड नोबेल यांनी खालील पैकी कोणत्या स्फोटकाचा शोध लावला? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचा शोध लावला. पुढील प्रश्न घेऊयात, महाराष्ट्र देशा व पहावा विठ्ठल हे प्रसिद्ध छायाचित्र संग्रह कोणाचे आहेत? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. महाराष्ट्र देशा व पहावा विठ्ठल हे प्रसिद्ध छायाचित्र संग्रह उद्धव ठाकरे यांचे आहेत. पुढील प्रश्न घेऊयात, टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर टिमटिम या देशांमध्ये वसलेले आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर पेरू व बोलिव्हिया या देशांमध्ये वसलेले आहे. पुढील प्रश्न घेऊयात, राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपती करतात. पुढील प्रश्न घेऊयात, इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केले होते. पुढील प्रश्न घेऊयात, 1899 मध्ये टिमटिम यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. मध्ये वी दा सावरकर यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला. पुढील प्रश्न घेऊयात, जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने सर्वधर्म समभाव या तत्वांचा पुरस्कार केला. पुढील प्रश्न घेऊयात, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस जून 21 हा आहे. पुढील प्रश्न घेऊयात, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. हिराकुंड हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये द्यावे. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.